आज जो मुंबई उच्च न्यायालयाने जो निर्णय घेतला आहे, या निर्णयाचं आम्ही मनापासून स्वागत करतो आणि खऱ्या अर्थाने आजच्या या लढाईचं यश जर कोणाला जर आपण द्यायचं असेल तर त्या मराठा समाजाच्या सर्व घटकांना द्यावं पाहिजे. जे 53 मोर्चे झाले त्या लोकशाही मार्गांनी त्यांनी आपली भूमिका मांडली की आम्हाला का आरक्षण पाहिजे. मी या प्रसंगी मुख्यमंत्र्यांचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो की त्यांनी चांगल्या पद्धतीने आपल्या सरकारच्या माध्यमातून आपलं प्रेझेंटेशन त्यांनी न्यायालयात केलं. मला एकच मनापासून खदखद जी राहिलेली आहे ती म्हणजे अनेक मराठा समाजातल्या मुलांनी आरक्षण मिळवण्यासाठी आपली आत्महत्या केली, आपलं बलिदान दिलं. मला ह्या प्रसंगी मराठा समाजाच्या सगळ्या मुलांना आव्हान हे करायचं आहे की आपला हा लढा हा यशस्वी झालेला आहे. आता आत्महत्या हा काय हा पर्याय आणि पुढच्या दृष्टिकोनातून आपण जोमाने कामाला लागावं. आणि खऱ्या अर्थाने जर मला आपल्याला समोर सगळ्यांना मुद्दाम सांगायचं आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला 1902 आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये SC ST OBC असतील आणि त्याचबरोबर मराठा समाजाचा सुद्धा समावेश होता. आणि म्हणून 2007 सगळ्या मराठा समाजाच्या घटकांना मी घेऊन आम्ही शिवशाह दौरा काढला. शिवशाह दौऱ्याच्या माध्यमातून आम्ही सांगितलं की जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता, म्हणून तुमची हक्काची लढाई आणि तुम्ही बाहेर पडायला पाहिजे. आणि त्यावेळीपासून किंबहुना त्याच्या अगोदरपासून अण्णासाहेब पाटील असतील, अण्णासाहेब जावळे असतील, इतर सगळे मराठा समाज घटक असतील, या सगळ्यांनी जोर धरला. आणि मग हे 53 मोर्चे असतील त्या सगळ्यांनी एक आपली भूमिका मांडली की आपल्याला जे शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं ते आरक्षण आम्हाला परत मिळालं. आणि ते निश्चित मिळालेले किती टक्के मिळाले हे महत्त्वाचं नाही, आरक्षण टिकलं हे महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मी त्यांचं हायकोर्टाचं मनापासून परत एकदा स्वागत करतो. आणि अनेक लोकं असे आहेत ज्यांनी प्रामाणिकपणे योगदान दिलं, मग ते विनोद पाटील असतील, राजेंद्र कोंडरी असतील, शांताराम कुंजीर असतील, संभाजी ब्रिगेड असेल, अनेक छावा संघटनेचे लोक असेल, किरण गायकर असतील, असे अनेक लोक आहेत. मी कोणाची सगळ्यांची नाव घेऊ शकत नाही. ह्या लोकांचं सुद्धा मला मनापासून आभार.